नमस्कार, मी प्राध्यापक जाधव केवी। आज आपण आपले पहिली जी तीन प्रकरण आहेत त्या तीन प्रकरणामध्ये असणारे जे स्वाध्याय त्या स्वाध्यायाविषयी आपणाला थोडक्यात माहिती पाहिजे। आता आपल्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर पाहिलं तर त्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्या वस्तुनिष्ठ प्रश्नाचे स्वाध्याय आपणाला इथं पाहिजे। आता आपली पहिली जी चार प्रकरणं आहेत त्या चार प्रकरणावर आधारित आपल्याला जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, स्थळ, व्यक्ती, घटनांची नावे लिहा किंवा संकल्पचित्र पूर्ण करा यासारखे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची आपणाला या ठिकाणी माहिती घ्यायची। आता जे आपलं पहिलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे आद्य शेतकरी। तर या आद्य शेतकरी प्रकरणामध्ये जे आपले वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्यामध्ये आपण पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा प्रश्न आहे। तर त्या प्रश्नातील पहिला आकडा आहे यलो रिव्हर हे टिंबटिंब या चिणी नावाचे भाषांतर आहे। यलो रिव्हर हे टिंबटिंब या चिणी नावाचे भाषांतर आहे, त्याचं उत्तर आहे हो यांग हो। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे नवाश्मयुगीन क्रांती असा शब्द प्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञाने केलेला आहे। दुसरा प्रश्न आहे नवाश्मयुगीन क्रांती असा शब्द प्रयोग टिंबटिंब या ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञानांनी केलेला आहे, त्याचं उत्तर आहे गार्डन चाइल्ड। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे गिलग्याल येथील नवाश्मयुगीन टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती। तिसरा प्रश्न आहे गिलग्याल येथील टिंबटिंब झाडांची नियोजनपूर्वक लागवड केली होती, त्याचं उत्तर आहे अंजिराच्या। त्यानंतर चौथा आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे। चौथाकडा आहे पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील टिंबटिंब हे ताम्रपाषाणयुगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे उदाहरण आहे, त्याचं उत्तर आहे इनामगाव। त्यानंतर पाचवा आकडा आहे कुशल मानवाने प्रथम टिंबटिंब तयार केली। पाचवा आकडा आहे कुशल मानवाने प्रथम टिंबटिंब तयार केली, त्याचं उत्तर आहे दगडी हत्यारे। तर हे पहिल्या प्रकरणावर आधारित रिकाम्या जागा आहेत। त्याच्यानंतर याच प्रकरणामध्ये एक दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। तर त्यामध्ये पहिला आहे टायग्रेस युक्रेटिस नद्यांचे खोरे, त्याला आपण म्हणतो मेसोपोटेमिया। दुसरा आकडा आहे नाईल नदीचे खोरे, त्याच्यापुढं आहे इराण। तिसरा आहे होयांगो नदीचे खोरे, त्याच्यापुढं आहे चीन। आणि चौथा आहे सिंधू नदीचे खोरे, त्याच्यापुढं आहे भारतीय उपखंड। तर या प्रश्नामध्ये दुसरा जो आकडा आहे नाईल नदीचे खोरे इराण हा चुकीचा आहे, त्याच्याऐवजी त्या ठिकाणी दुरुस्ती काय पाहिजे इजिप्त, कारण नाईल नदी ही इजिप्तमध्ये आहे। हां, त्याच्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे आपला संकल्पचित्र आहे। संकल्पचित्र म्हणजे मध्यभागी एक गोल
किंवा चौकोन असतो आणि चारही बाजूला चार चौकोन रिकामे असतात. त्या रिकाम्या चौकोनामध्ये आपणाला ती माहिती भरायची असते. तर आपल्या पहिल्या प्रकरणावरील संकल्पचित्र आहे ते आहे मध्या गोलामध्ये या ठिकाणी जो गोल आहे त्या गोलामध्ये लिहिलेला आहे मणी बनविण्याची कार्यपद्धतीचे टप्पे. आणि या ठिकाणी तुम्हाला चार गोल रिकामे दिलेले आहे. या चार गोलामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे आणि मध्यभागी दिलेले आहे मणी बनविण्याच्या कार्यपद्धतीचे टप्पे. आणि हे चार गोल रिकामे आहेत या ठिकाणी तुम्हाला ती माहिती भरायची आहे. त्यामध्ये जे चार टप्पे आहेत तिथला पहिला टप्पा आहे मणी बनविण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या शंख दगड मिळविण्याच्या किंवा असण्याच्या ठिकाणाचे स्त्रोत शोधणे. म्हणजे ज्या ठिकाणी मणी किंवा शंख दगड मिळतात असं ठिकाण शोधणे हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा आहे शंख दगड मिळालेल्या ठिकाणापासून वाहून आणण्याची तजवीज करणे हा दुसरा टप्पा इथं लिहायचा. तिसरा टप्पा आहे कामाच्या ठिकाणी जो कच्चा माल आहे तो कच्चा माल वाहून आणणे. आणि चौथा आहे तो टप्पा ओबडधोबड दगडापासून गुळगुळीत मणी तयार करणे हा चौथा टप्पा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला हे संकल्पचित्र पूर्ण करावं लागेल. त्याच्यानंतर इतरही काही संकल्पचित्र असतील ती संकल्पचित्रसुद्धा याच पद्धतीचे असतील. आणि याच पद्धतीनं तुम्हाला हा संकल्पचित्र जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला सोडवावा लागेल. त्यानंतर आपलं दुसरं जे प्रकरण आहे त्या दुसऱ्या प्रकरणावर आधारित जे प्रश्न आहेत त्याची आपणाला थोडक्यात माहिती पाहिजे. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिला आकडा आहे शेतीला सुरुवात झाली तेव्हा टिंबटिंब भांडी घडविणे शेती करणे ही स्त्रियांची कामे होती. जे पहिला आकडा आहे शेतीला सुरुवात झाली तेव्हा टिंबटिंब भांडी घडविणे शेती करणे ही स्त्रियांची कामे होती. त्याचं उत्तर आहे मातीची भांडी. त्यानंतर दुसरा आकडा आहे लोथल हे नगर तेथील प्राचीन टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. लोथल हे नगर तेथील टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. त्याचं उत्तर आहे गोदीसाठी. त्यानंतर तिसरा आकडा आहे हडप्पा संस्कृतीचा टिंबटिंब या संस्कृतीशी जवळचा संबंध होता. ते हडप्पा संस्कृतीचा टिंबटिंब या संस्कृतीशी जवळचा संबंध होता. त्याचं उत्तर आहे मेसोपोटेमिया हे उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसरा आकडा आहे इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तींच्या मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळले जाई. चौथा आकडा आहे इजिप्तमधील राजघराण्यातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर टिंबटिंब कापडात गुंडाळले जाई. त्याचं उत्तर आहे निळ्या रंगाच्या कापडात गुंडाळले जाई. त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे तो म्हणजे योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये प्रश्न आहे मेसोपोटेमिया संस्कृतीचा ऱ्हास होण्याचे प्रमुख कारण. तर चार पर्याय दिलेत एक परकीय आक्रमण, दोन पर्यावरणाचा ऱ्हास, तीन व्यापारातील नुकसान, चार स्थलांतर. तर यातील योग्य उत्तर आहे पर्यावरणाचा ऱ्हास. म्हणजे मेसोपोटेमिया संस्कृतीचा ऱ्हास होण्याचं प्रमुख कारण त्याचं उत्तर आहे
पर्यावरणाचा ऱ्हास, तर हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. तुम्हाला अ गटामध्ये नावं दिली जातील आणि त्याची जोडी चार पर्यायापैकी एक जोडी चुकीची असेल ब गटामध्ये, ती चुकीची जोडी दुरुस्त करून ते तुम्ही लिहायची आहे. तर त्यामध्ये अ गट दिलमून, त्याच्या पुढं ब गटात लिहिलं आहे बहरीन, दुसराकडं आहे मकण, त्याच्यापुढं आहे ओमन, इराण, बलुचिस्तानचा किनारा, तिसरा आहे शोर्तुगाय, त्याच्यापुढं आहे मेसेपोटोमिया, चौथा आकडा आहे मे लुहा, त्याच्यापुढं आहे हडप्पा संस्कृतीचा प्रदेश. आता यामध्ये चुकीची जोडी आहे ती चुकीची जोडी तिसरी आहे शोर्तुगाय, तर तुम्हाला तिथं दिलेलं आहे मोसेपोटेमिया, त्याच्याऐवजी बंदकाश हे उत्तर आहे. त्याच्यानंतर या प्रकरणावर आधारित इतर काही प्रश्न आहेत. त्याचप्रमाणे आपलं जे तिसरं प्रकरण आहे त्या तिसऱ्या प्रकरणातील काही प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आकडा आहे अस्थिकुंभावरील टिंबटिंब या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे. अस्थिकुंभावरील टिंबटिंब या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवले आहे, त्याचं उत्तर आहे हरिण मोर, त्याचं उत्तर आहे मोर. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर टिंबटिंब भांड्यांचे उत्पादन केले जात होते, म्हणजे बालाथल हे उत्खननित स्थळ आहे, त्या उत्खननित स्थळाच्या ठिकाणी टिंबटिंब भांड्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात होते, त्याचं उत्तर आहे मातीच्या भांड्यांचे. त्याच्यानंतर तिसरं आहे शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम टिंबटिंब या संस्कृतीच्या लोकांनी वसविल्या, त्या प्रश्नाचं उत्तर आहे माळवा, जे महाराष्ट्रात कायमस्वरूपी गाव वसाहती प्रथम माळवा या संस्कृतीच्या लोकांनी वसविल्या. त्यानंतर आपणाला दुसरा जो प्रश्न आहे त्या दुसऱ्या प्रश्नामध्ये परत आकडा आहे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये बघा पहिला आकडा आहे सावळदा संस्कृती, त्याच्यापुढं आहे दायमाबाद हे ठिकाणं दिलेले, दुसरा आहे माळवा संस्कृती, त्याच्यापुढं ठिकाण दिलेले आहे नावडा टोली, त्याच्यानंतर तिसरा आकडा दिला आहे आहाड संस्कृती, त्याच्यापुढं ठिकाण दिलेलं आहे सोनपूर, आणि चौथा आकडा दिलेला आहे तुम्हाला जोरवे संस्कृती, आणि त्याच्यापुढं दिलेला आहे इनामगाव. आता यामध्ये आपणाला काय करायचं आहे तर चुकीची जोडी ओळखायची आहे. तर यामध्ये चुकीची जोडी कोणती आहे, तर चुकीची जोडी आहे आहाड संस्कृती, त्या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे सोनपूर, त्याच्याऐवजी उत्तर आहे उदयपूर कंसात बालाथल, म्हणजे आहाड संस्कृतीचं मुख्य उत्खननित ठिकाण उदयपूर आहे, ते बालाथल जवळ आहे, म्हणून या जोडीची दुरुस्त जोडी आहे आहाड संस्कृती उदयपूर बालाथल. आता याच्यानंतर आपण जर पाहिलं तर याच प्रकरणामध्ये काही संकल्पचित्रसुद्धा आपणाला पाहायला मिळतात. आता या संकल्पचित्राचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी एक संकल्पचित्र आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातील ताम्रपाषाण संस्कृती कोणकोणत्या ठिकाणी होती त्याची आपणाला माहिती द्यायची आहे. तर हे जे संकल्पचित्र आहे ते आपण तयार करू शकतो, किंवा इतर जी संकल्पचित्रं आहेत ती संकल्पचित्रसुद्धा आपणाला या ठिकाणी तयार करता येतात. आणि त्यानंतर आपलं जे चौथं प्रकरण आहे वैदिक काळ, त्या वैदिक काळातील जर प्रश्नांचा आपण विचार केला
तर त्यामध्ये पहिला प्रश्न आहे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आकडा आहे शेतीचे महत्त्व ऋग्वेदाच्या टिंबटिंब मंडलात मांडले आहे. त्याचं उत्तर आहे 10व्या मंडलात. जे 10व्या मंडलात शेतीचे महत्त्व सांगितलेलं आहे. दुसरा आहे कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख टिंबटिंब प्रथम केला आहे. म्हणजे कोणत्या ह्याच्यात केलेला आहे, जे कुंभकाराचा कारागीर म्हणून उल्लेख टिंबटिंबमध्ये प्रथम केला आहे, त्याचं उत्तर आहे यजुर्वेदामध्ये. जे यजुर्वेदामध्ये वेगवेगळे व्यवसाय कारागीर याची माहिती दिलेली आहे. त्यानंतर तिसरा आकडा आहे पशुधनाचे रक्षण करणारा टिंबटिंब हा देव होता. त्याचं उत्तर आहे पुषण. पुषण म्हणजेच पशुधनाचा रक्षण करणारा देव असं मानलं जात होतं. म्हणजे पुषण हा पशुधनाचा रक्षण करणारा देव होता. त्यानंतर आणखीन एक आकडा आहे वेदकाळातीच्या सुरुवातीस वर्ण किंवा जात टिंबटिंबवरून ठरवली जात असे. जे वेदकाळाच्या सुरुवातीस व्यक्तीची जात किंवा वर्ण कशावरून ठरवला जात होता, तर त्याचं उत्तर आहे व्यवसायावरून. जे व्यवसायावरून त्या व्यक्तीची जात किंवा वर्ण ठरवला जात होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वैदिक लोकांचे टिंबटिंब हे मुख्य पीक होते. तर वैदिक लोकांचे मुख्य पीक होते सातू. सातू हे वैदिक लोकांचे मुख्य पीक होते. त्याच्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे वैदिक साहित्याची भाषा टिंबटिंब होती. तर वैदिक साहित्याची भाषा संस्कृत होती असं आपणाला दिसून येतं. तर याच प्रकरणातील दुसरा एक प्रश्न आहे तो म्हणजे चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये पहिली जोडी आहे निष्क, त्याच्यापुढं लिहिलेलं आहे सोन्याचा अलंकार. दुसरा आहे सातू, त्याच्यापुढं आहे वैदिक लोकांचे प्रमुख पीक. त्याच्यापुढं आहे तिसरा आकडा कृष्ट्या. कृष्ट्या म्हणजे विहिरीतील पाणी काढण्याचे साधन. आणि चौथा आकडा आहे नाव्य. नाव्य म्हणजे नद्यातून होणारी वाहतूक. आता या जोड्या जर आपण पाहिल्या तर या जोडीमध्ये तिसरा जो आकडा आहे तिसरा, त्या तिसऱ्या आकड्याची जोडी चुकीची आहे. ती आहे कृष्ट्या. तर कृष्ट्या म्हणजे काय, तर शेतकऱ्यांचा जो जनसमूह होता त्यांच्या ज्या गाव वसाहती होत्या त्याला कृष्ट्या असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर या प्रकरणातील दोन संकल्पचित्र आहेत. त्यामध्ये एक आहे सप्तसिंधूच्या प्रदेशातील वेगवेगळ्या नद्या. त्यामध्ये बियास, झेलम, सतलज, सिंधू, सरस्वती, रावी, चिनाब या झेलमच्या म्हणजे सप्तसिंधूच्या प्रदेशातील या नद्या होत्या. त्याचं एक संकल्पचित्र आहे. आणि दशराज्ञ युद्ध आहे त्या दशराज्ञ युद्धाच्या बाबतीतही एक संकल्पचित्र आहे. त्यामध्ये व्यवसाय देवता याची माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपणाला पहिल्या प्रकरणापासून चौथ्या प्रकरणापर्यंत जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत त्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर या 1 ते 4 प्रकरणावरती आधारित जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय तुम्ही पुस्तकाचा उपयोग करून सोडवून आणा. त्यामध्ये काय जर शंका असतील तर आपणाला वर्गामध्ये आल्यानंतर सोडवता येतील. परंतु शक्यतो विद्यार्थ्यांनी ज्या प्रकरणाच्या खाली जे स्वाध्याय ते स्वाध्याय सोडविण्याचा प्रयत्न करा. ते स्वाध्याय सोडवत असताना काही शंका आल्यास किंवा काही प्रश्नांची उत्तरे सापडत नसतील तर तुम्ही पुस्तकाचा वापर करा. आणि पुस्तकाचा वापर करून तुम्ही ते स्वाध्याय सोडविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपलं पहिलं चौथं जे प्रकरण आहे त्या चौथ्या प्रकरणाला आपण सुरुवात केल्यानंतर प्रत्यक्षात त्याचे स्वाध्याय सोडवता येतील. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपले स्वाध्याय सोडवावेत. सर्व